जैन शिरपूर वाशिम जिल्ह्यात जी घटना घडली त्या घटनेचा निषेध म्हणून तुम्ही सगळे इथे जमला आहात। हा मोर्चा आज तुम्ही काढताय, या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून मी इथे उभा आहे। खूप कडक शब्दात आपल्या सर्वांच्या भावनेनी जनसामान्यांच्या भावनेनी फक्त जैन समाज दिगंबर जैन समाजच नाही तर सांगली जिल्ह्याच्या प्रत्येक व्यक्तीच्या वतीने मी ह्या ठिकाणी ह्या झालेल्या क्रूर घटनेचा निषेध करतो। त्याचबरोबरीने मी तुमची क्षमाही मागतो। वसंतदादांच्या महाराष्ट्रात अशी घटना घडली आणि आम्हा राजकारणांकडून ही घडू दिली गेली ह्याबद्दल सर्व राजकीय लोकांकडून, आज राजकारणात मी आहे लोकप्रतिनिधी म्हणून मी काम करतो, आम्हा सगळ्या राजकीय लोकांना आपलं मान सन्माने खाली घालावं लागेल अशी ही घटना घडली आणि घडू दिली ह्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा मी मनापासून माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो। ही घटना घडण्यासाठी कुठला एक धर्म कि फक्त श्वेतांबर धर्म हे जबाबदार नसून काही व्यक्ती आहेत ज्यांना समाजात धर्माधर्मात भांडणं लावायची सवय झालेली आहे, कधी राजकीय फायद्यासाठी कधी आर्थिक फायद्यासाठी। आम्ही कुठेतरी कमी पडलो अशा लोकांना सत्तेपासून दूर ठेवणार म्हणून हे घडते याची जाणीव आहे। मला कुठल्याही पक्षाची बंधनं नाहीत, मला बंधनं आहेत ती फक्त तुम्हा सर्वांच्या विचाराची, तुम्हा सर्वांच्या प्रेमाची। आणि म्हणून आता महाराजांनी सांगितलं, मला आदेश दिलाय की जे सत्य आहे त्याच्या बाजूने राहावं आणि ही आमच्या वसंतदादा कुटुंबियांची परंपरा आहे की सत्याबरोबर राहणं। प्रत्येक वेळेला बाबा आपण बोलता की जैन समाज, आपला जैन समाज गरीब लोक सुद्धा आपल्या समाजात एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे, त्यासाठी तुम्ही एवढे प्रयत्न करता दवाखान्याच्या माध्यमातून असून शिक्षणाच्या गरीब मुलांच्या शिक्षणासाठी। आणि हा दिगंबर जैन समाज आर्थिकदृष्ट्या गरीब असून सुद्धा लोकसेवेसाठी एवढं कार्य करत असताना काहीतरी भांडवलदार लोक, सर्व समाजाची नाहीत म्हणतायत पण काही विशिष्ट भांडवलदार लोक पैशाच्या जोरावर आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री घडले आणि हा पैशाचा माज आणि हा सत्तेचा माज हा धर्माधर्मात भांडणं लावायसाठी वापरतायत, हे दुःख आहे। मी स्वतः ह्याच्या विरोधात जोरदार आवाज उठवणार आहेच, पण ह्यासाठी माझी खासदारकीपणाला लागली तरी चालेल, पण मी जे करीन ते लोकांच्या सत्याच्या बाजूनेच करीन हे मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासन देतो। येणाऱ्या लोकसभेच्या संसदेच्या सत्रात हा आवाज तर उठवणार आहेच आणि तो तुम्ही बघाला जोरदार आवाज उठवला जाईल, सगळे मंत्री उठून उभारून ऐकले पाहिजेत असा आवाज आपण त्या ठिकाणी उगारूच। पण आता सुद्धा मुख्यमंत्री असतील गृहमंत्री असतील त्यांना सुद्धा तातडीनं ह्यात लक्ष घालून निर्णय घ्यावा लागणार आहे। तात्या भैया इथं आहेत, त्यांच्यावर जी घटना झाली ती सुद्धा व्हिडिओमध्ये आता कैद आहे। त्यांनी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सुद्धा 8 वाजता गेलेले, 1:30-2 वाजता रात्रीपर्यंत त्यांना बसवून घेतलं आणि त्यांच्यावर केस दाखल उलटी त्यांच्यावरच करण्यात आली। हे सगळं राजकारण फिर्यादीलाच आरोपी करून ज्या व्यक्तींनी तिथं मूर्तींच्या शेजारी उभारून उसाचे दांडके घेऊन अत्याचार केला त्यांना मोकळीक दिलेली आहे। ही घटना अत्यंत क्रूर आहे, ताबडतोब त्या लोकांना अटक झाली पाहिजे। यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी आवाज उठवला पाहिजे, मी उठवणार आहे। आणि हा विषय हा न्याय प्रविष्ट असताना हे निष्कारण चांगल्या मुनिवरांच्या नावावर त्यांच्यावर आरोप करून त्यांना बदनाम करायचा प्रयत्न यशस्वी होणार नाही, पण हे कोण जे करत असतील त्यांना धडा शिकवण्याचं काम मी निश्चित करीन। जास्त मी तुमचा वेळ घेणार नाही, अजूनही प्रवचन होणार आहेत तर मी तुमच्या पूर्णपणे आज्ञाचा मी पालन करीन असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो आणि आपली रजा घेतो।